मुंबईमध्ये विलेपावले प्रेमनगर इथल्या 850 लोकांना विशेषतः मराठी माणसांना मागच्या 9 वर्षापासून विस्थापित केलेल्या आहे विकासकांनी। त्यांना भाडं देखील नाही आणि बिल्डिंग बांधून त्यांना घरे देखील दिलेली गेली नाहीत। फक्त सुरुवातीला 2-2 वर्षाचं भाडं दिलं गेलं आणि त्यानंतर त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरुवातीला सुधाकर शेट्टी बिल्डर आणि नंतर दिवान बिल्डर यांना आणण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेल्या काही पुढाऱ्यांनीच केलं होतं। मात्र आता सगळं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटलं आणि त्यानंतर संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याच्यावरती तातडीनं कशा उपाययोजना करता येतील, तातडीनं नवीन विकासक देऊन 9 वर्षाचं भाडं तिथल्या व्यवसायांना देऊन शक्यतो ट्रान्झिस्कॅमच्या माध्यमातून तातडीनं सगळ्यांना मुंबईमध्ये आणून त्यांना पुन्हा प्रस्थापित कसा करता येईल याबाबतीचा आज निर्णय चांगला झाला। त्यानंतर सांताक्रूझमध्ये शिवालिक म्हणून जो बिल्डर आहे गेल्या 18 वर्षापासून तिथल्या महिला सांगत होत्या मुख्यमंत्र्यांना की ट्रान्झिस्कॅममध्ये आम्ही 18 वर्षापासून आहोत, ट्रान्झिस्कॅम गळतं आहे, ट्रान्झिस्कॅममध्ये पाणी येत नाही, 18 वर्षापासून वाईट अवस्था आहे आणि म्हणून तातडीनं आम्हाला तिथं आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला भाडं मिळावं आणि आम्हाला हक्काचं घर मिळावं। सदर माननीय न्यायालयामध्ये सदर बाब प्रस्तावित आहे, सदर विकासाकावरती तातडीनं कंटम केला पाहिजे न्यायालयामध्ये आणि विकासाच्या वरती तातडीनं कारवाई झाली पाहिजे अशा पैकीचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मातोश्रीवरती न्याय मागण्यासाठी जात होती गेली होती त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते, ते सगळ्यांचे गुन्हे आज काढून घेण्याचा निर्णय देखील झालेला आहे आणि म्हणून मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर मराठी माणसं जी गेली ती पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले आहेत। मी त्यांना मनापासून धन्यवाद दिले, त्यांचे आभार मानले। आरक्षणच्या बाबतीमध्ये आम्हाला आज काय बोलायचं नाही, एवढं निश्चितपणे सांगेन माननीय जगांगे पाटील यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला आहे त्या निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास मला निश्चितपणे आहे। मला आता भुजबळ काय म्हटले, जगांगे पाटील काय म्हटले या विषयामध्ये मला जायचंच नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका माझी तिकडे ठाम आहे। आतापर्यंत आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी किती गुन्हे स्वतःवरती घेतले, उलट पक्षी आता अनुभव आम्हाला आला की शिवालिक बिल्डरनी 18 वर्ष मातोश्रीच्या आशीर्वादानं त्यांना ट्रान्झिस्कॅममध्ये लोकांना ठेवलंय, न्याय मागण्यासाठी जे लोक गेले मातोश्रीनी उद्धव ठाकरेंनी गुन्हे दाखल केले ना, सर्वसामान्य गरीब माणसावरती गुन्हे दाखल करण्याचं काम मातोश्रीनी केलंय। मातोश्रीनी किती गुन्हे घेतले, अरे गुन्हे तर आम्ही घेतले आमच्या अंगावरती, जेल तर आम्ही भोगलेत आणि खुर्च्या हे भोगतायत, माझं मंत्रिपद काढून आदित्य ठाकरेंनी घेतलं, लाज वाटली नाही तेव्हा? आणि म्हणून कसलं मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचा पाप या उद्धव ठाकरेंनी बाप बेटा दोघांनी केलं आहे, तर निषेध करतो मी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।